नमस्कार. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता मधल्या टप्प्यापर्यंत येऊन पोचलेली आहे. सगळ्या संघांचे प्रत्येकी 4 सामने झालेले आहेत, काही संघांचे 5 सामने झालेले आहेत. त्यामुळं या टप्प्यावर आता पुढे काय होणार आहे, या विश्वचषक स्पर्धेमध्ये शेवटच्या 4 संघामध्ये कोणाला स्थान मिळणार आहे, याचं बऱ्या प्रमाणात चित्र आता स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय चांगली, महत्त्वाची आणि उत्साहवर्धक आणि अभिमानाची बाब म्हणजे भारतीय संघ उत्तम खेळतो आहे. भारतीय संघ शेवटच्या 4 संघामध्ये किंबहुना अंतिम फेरीत, किंबहुना विश्वचषक जिंकेल असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. कारण मी मेरिटवर बोलतो आहे. भारतीय संघाचा खेळ जसा होतो आहे त्या ते विचारात घेऊन मी हे विधान करतो. या व्हिडिओमध्ये आपण आता मुख्यतः भारतीय संघाची कामगिरी आणि आता पुढे काय होणार आहे याचं विश्लेषण करूया, याची चर्चा करूया. रोहित शर्माचा भारतीय संघ आपल्या सर्वांना माहीत आहे, आत्तापर्यंत अपराजित आहे. 5ही सामने जिंकलेले आहेत. 10 गुण रोहित शर्माच्या संघाकडे आहेत आणि गुण तालिकेत भारतीय संघाचा क्रमांक 1 आहे, न्यूझीलंड क्रमांक 2, साऊथ आफ्रिका क्रमांक 3 आणि चौथ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया थोड्याशा सुरक्षित ठिकाणी किंवा सुरक्षित जागी आहे असं म्हणायला हरकत नाही. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान किंवा एखादा धक्कादायक निकाल देऊन एखादा संघ ओसंडी मारू शकतो, त्यामुळं त्यांच्यामध्ये चांगल्यापैकी लढत होऊन तो संघ चौथ्या स्थानावर येईल. आता आपण भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल विचार करूया. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्व अंगाने भारतीय संघ श्रेष्ठ आणि अत्यंत यशस्वी ठरलेला आहे. मला स्वतःला रोहित शर्माचं कप्तानपदाचं किंवा नेतृत्वाचं अतिशय गुणगान किंवा त्याच्याबद्दल मला त्याचा गौरव करावा. रोहित शर्माला आम्ही निश्चितच धन्यवाद देईन. त्यांनी उत्तम प्रकारे नेतृत्व केलेलं आहे. संघातील खेळाडूंना मोटिवेट करण्यात म्हणजे त्यांच्यामध्ये जोश निर्माण करण्यात तो 100% यशस्वी झालेला आहे. प्रत्येक खेळाडूला त्याचं ओरिजिनल, त्याचं अंगभूत जे कौशल्य आहे ते दाखवण्याची त्याला संधी मिळालेली आहे. देहबोली पहा, मैदानामध्ये भारतीय संघाची देहबोली अशी होती की प्रत्येक जण त्वेषाने, जोशाने कर्णधारासाठी, संघासाठी आणि देशासाठी खेळतोय असं चित्र दिसत होतं. अत्यंत सुखावं दृश्य, फार हे गोष्ट महत्वाची आहे. हे मी का सांगतोय, 2 दिवसापूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामना झाला. अफगाणिस्तानच्या रेमातने एक रिव्हर्स स्वीपचा फटका मारला आणि त्याने तुम्हाला काय दिसलं, पाकिस्तानचा यष्टीरक्षक हा त्यांनी पाठीमा वळून सुद्धा पाहिला नाही. रिझवाननी पाठीमागे वळून सुद्धा पाहिलं नाही, तो तसाच उभा होता. चेंडू कुठे गेलेला आहे, त्याचं झेल आहे का, पाठीमा कोण आहे, अर्थात थर्ड मॅनने तो चेंडू अडवला. पण हे चित्र बघून मला अतिशय धक्का बसला. तो चेंडू ज्यावेळी रिव्हर्स स्वीप मारला गेला पाठीमागे, त्या रेहमान समोर पाहत होता तो विकेट किपर. काय आहे, कशाचं लक्षण आहे, म्हणजे त्याला त्याची काय फिकीर नव्हती. अशाने सामने जिंकले जात नाहीत. ते वाचाळवीर होते ना, शोएब अख्तर आणि हा जहीद आफ्रिदी, ते म्हणे आम्ही भारतात येऊ, भारताला पराभूत करू, वर्ल्ड कप जिंकू, त्यांना चांगली चपराक बसलेले आहे. अशा तऱ्हेने ॲटिट्यूड ठेवून कधी सामने जिंकता येत नाहीत. त्यासाठी टीम स्पिरिट लागतं आणि मैदानात सर्वस्व झोकून खेळ करावा लागतो. रोहित शर्माच्या संघाने तेच केलं. तुम्ही पहा, कडेवारी पहा, जसप्रीत बुमराहची बॉलिंग जबरदस्त होती. पहिला स्पेल काय टाकायचा, विकेट काढून दिल्या. 11 विकेट्स काढून जसप्रीत बुमराह आता आघाडीवर आहे. फलंदाजीमध्ये काय, रोहित शर्मा, विराट कोहली, राहुल, श्रेयस अय्यर सगळे आपापले कॉन्ट्रीब्युशन करतात. रोहित शर्माचे स्कोर पहा, रोहित शर्माने 131 रन्स काढले आहेत दिल्लीमध्ये. त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध 86 अशी जबरदस्त खेळी आहे.
पुण्यामध्ये 48, धर्मशाळा 46, विराट कोहलीने तर कमाल केली आहे. विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत 85, त्यानंतर दिल्लीमध्ये 55 आणि पुण्यामध्ये जबरदस्त 103 धावाची विराटची खेळी आणि आता धर्मशाळा येते 95 धावांची खेळी. अशा तऱ्हेने ज्यावेळी प्रत्येक खेळाडू आपलं सर्वस्व जोखून कामगिरी करतो त्याचवेळी संघ जिंकत असतो. उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे, संघाला शुभेच्छा देतोय. पुढचा सामना आहे लखनौ, नवाबांचं शहर आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना आहे, लाईटली घेऊ नका, प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. लखनौला जायचं आहे, निघालोय लखनौला, भारत विरुद्ध इंग्लंड. तिथून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळे व्हिडिओ पाठवेनच या सामन्याचे मी लखनौ. तुर्तास आपण थांबूया. माझा व्हिडिओ आणि चॅनल कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओसाठी थोडीशी वाट पहा. धन्यवाद.